बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्यानं मार्गे लावू आणि कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ असं आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांनी दिलं इचलकरंजीतील कामगार कार्यालयात झालेल्या कामगार संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते इचलकरंजीतील कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यलगुंडे यांनी कामगार संघटना प्रतिनिधींची बैठक बोलावली होती मात्र त्या बैठकीला सहाय्यक राहिल्यानं कामगार संघटना संयुक्त कृती परिपत्रकाची होळी करून निदर्शनं केली होती या पार्श्वभूमीवर सहाय्यक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची पुन्हा बैठक आयोजित केली होती यावेळी कामगार नेते मिश्रीलाल जाजू शामराव कुलकर्णी भरमा कांबळे आनंदा गुरु राजेंद्र निकम बंडोपंत सातपुते यांनी कामगारांचे प्रलंबित प्रश्न मांडून ते त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली चर्चेअंती यलगुंडे यांनी कामगार मालक यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी पुढाकार घेऊ बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्यानं सोडवू आणि आठवड्यातील गुरुवार शुक्रवार आणि शनिवार किमान वेतनाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून ही समस्या सोडवू हो असं आश्वासन दिलं